लाल निशान पक्षाच्या वतीने आज लाक्षणिक उपोषण करत मोदी सरकारच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी लाल निशान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपोषणात सहभाग घेतला. कोरोना विरुद्धच्या लढ्यामध्ये केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरलंय असा आरोप लाल निशान पक्षाच्या वतीने करण्यात आला. सध्याच्या महामारीच्या काळात जनतेला वाऱ्यावर सोडून मोदी सरकार भांडवलदारांचं हित जपण्यामध्ये व्यस्त आहे असा आरोपही या पक्षाकडून होतोय. मोदी सरकारच्या निषेधार्थ आज लाल निशान पक्षाच्या वतीनं राज्यभरात उपोषण करण्यात आलंय. कोल्हापुरातीलही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज उपोषण करत मोदी सरकारचा निषेध केलाय. मोदी सरकारच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सह्यांची मोहीम राबवली जाणार असल्याचं कॉम्रेड अतुल दिघे यांनी यावेळी सांगितलं. भांडवलदारांच्या आशीर्वादानं घमेंड आलेले हे केंद्र सरकार जे आहे ते सत्तेतनं गेल्याशिवाय कोरोनाविरुद्धची लढाई समाज जिंकू शकत नाही याबद्दल जागृती करण्याकरता आज महाराष्ट्रामध्ये 500 अधिक कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी उपोषणं केलेली आहेत आणि यानंतर जागृती वाढवण्याकरता मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये सह्यांची मोहीम सुरू केली जाणार आहे. यावेळी सुवर्ण तळेकर, अनंत कुलकर्णी, दिलीप लोखंडे, सुधाकर सावंत, प्रतिभाताई कांबळे, धोंडीबा कुंभार, अनिल बारवाडे, शांताराम पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी उपोषणात सहभाग घेतला.